या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। शहरात होत असलेल्या प्रस्तावित जुना पुनानाका ते पत्रकार भवन या उड्डाण पुलासाठी पहिल्या टप्प्यात भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आला आहे। शुक्रवारी पहिल्याच दिवशी सुमारे जागा ताबा पावतीवर 18 ते 20 मिळकतदारांच्या सह्या प्रशासनाने करून घेतल्या आहेत। उर्वरित प्रक्रिया पुन्हा सोमवारी हाती घेणार असल्याचं माहिती महापालिकेचे उप अभियंता प्रकाश दिवाणजी यांनी दिले। सोलापूर शहरातून जुना पुनानाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे विविध दोन मार्गावरील दोन उड्डाण पूल होणार आहेत। शहरातील जुना पुनानाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक भैया चौक रेल्वे स्टेशन मार्गे विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन या उड्डाण पुलासाठी भूसंपादनाची कार्यवाही महापालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। या दरम्यानच्या बाधित मिळकतीचे सर्वे व मूल्य निर्धारण प्रक्रिया व इतर बाबी पूर्ण झाल्यानंतर आता भूसंपादन विशेष घटकाने सूचित केल्यानुसार बाधित मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आला आहे। यासाठी विविध भागाचे टप्पे पाडण्यात आला आहे। पहिल्या टप्प्यात दिनांक 20 जानेवारी 2023 पासून जुना पुनानाका छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका दरम्यान असलेल्या बाधित 30 मिळकती ताब्यात घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे। 5 टप्प्यात बाधित मिळकती ताबा पावतीवर संबंधित मिळकतदारांच्या सह्या घेण्याची सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून मालमत्ता पत्रकावर नाव लावण्याची पुढील कार्यवाही होणार आहे। याशिवाय बाधित होणाऱ्या शासकीय मिळकती विना मोबदला महापालिकेच्या ताब्यात मिळवण्यासाठी तसे पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे। या उड्डाणपुलासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। भूसंपादनाची संपूर्ण जबाबदारी ही सोलापूर महापालिका प्रशासनाची राहणार असल्यानं या बाधित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रियेस शुक्रवार पासून प्रत्यक्षात सुरू झाला आहे। पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतच्या 30 मिळकती ताब्यात घेण्यात येणार आहेत। शुक्रवार पासून जुना पुनानाका परिसरात शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उड्डाण पुलासाठी बाधित मिळकती ताब्यात घेण्यासाठी जागेवर मोजमाप करून प्रत्यक्षात खुणा करण्यात आल्या। त्यावेळी सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी भूसंपादन विशेष घटक अधिकारी नगररचना अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। काल शुक्रवारी दिवसभरात पहिल्या टप्प्यातील बाधित 30 पैकी सुमारे 18 ते 20 मिळकतदारांच्या जागा ताबा पावतीवर सह्या घेण्यात आल्या आहे। काही मिळकतदार आजारी असल्यानं तर काही परगावी असल्यानं शुक्रवारी त्यांच्या सह्या घेऊ शकल्या नाहीत। ते सोमवारी सह्या करणार असल्याचं त्याने कळवलं आहे अशी माहिती महापालिकेचे उप अभियंता प्रकाश दिवाणजी यांनी दिले। पहिल्या टप्प्यात या भागात एकूण 30 मिळकती बाधित झाल्या आहेत। या मिळकती ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेचे 7-12 वर नाव चढवण्यात येणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडे कामासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाण पुलाचे काम करण्यात येणार आहे अशी माहिती उप अभियंता प्रकाश दिवाणजी यांनी दिले। दरम्यान मिळकतदारांनी आपली जागा खुली करून जागा ताब्यात द्यावी आणि ताबा पावती घ्यावी आणि प्रशासनाने मागणी केलेली मिळकतीची आवश्यक कागदपत्रे भूसंपादन विशेष अधिकाऱ्याकडे जमा केल्यानंतर त्या सर्व कागदपत्राची खात्री करून भूसंपादन विशेष अधिकारी यांच्याकडून बाधित मिळकतदारांना नियमानुसार मिळकतीची मोबदला रक्कम अदा करण्यात येणार आहे। ताबा पावती झाल्याशिवाय मोबदला दिला जात नाही। नुकसान भरपाई न देता जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हे चुकीचं आहे अशी भूमिका बाधित मिळकतदार यांनी व्यक्त केल्याबाबत महापालिका उप अभियंता दिवाणजी यांना विचारले असता सध्या ताबा पातळीवर मिळकतदारांच्या सह्या करून घेतल्या जात आहेत। नियमानुसार ताबा पावती झाल्याशिवाय मोबदला दिला जात नाही असे उप अभियंता प्रकाश दिवाणजी यांनी स्पष्ट केले। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।